बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे नऊ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत त्याचा वर्षाला सुमारे कोटी रुपये व्याज जमा या रकमेतून विविध योजना राबवण्याच्या दुर्लक्ष करून आता घरकुलासाठी अनुदान जाहीर करणं म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लबाडा घरचं आमंत्रण असल्याचा आरोप बांधकाम कामगार समन्वय समितीचे राज्य कार्याध्यक्ष भरमा कांबळे यांनी केला इचलकरंजी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते हातकणंगले शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना हक्काचं घरकुल मिळवून देण्यासाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं घरकुल हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय याबाबतची माहिती बांधकाम कामगार समन्वयक समितीचे राज्य कार्याध्यक्ष भरमा कांबळे यांनी दिले दोन हजार सात मध्ये राज्य शासनानं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आणि एक मे दोन हजार अकराला ला मंडळाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडं विविध तेवीस योजना सुरू करण्याची मागणी केली त्यापैकी एक म्हणजे घरकुलासाठी अनुदान योजना होती मुश्रीफ यांनी ग्रामीण आणि अबक्क नगरपालिका क्षेत्रातील कामगारांसाठी दोन ते पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव तयार केला मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती त्यानंतरही विविध मागण्यांसाठी संघटनेनं आंदोलन सुरूच ठेवल्यानं सरकारनं बांधकाम कामगारांना घरकुलासाठी दीड लाख रुपये अनुदान योजना मंजूर केली आहे मात्र हे अनुदान म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लबाडा घरचं आमंत्रण असल्याचा आरोप भरमा कांबळे यांनी केला या पार्श्वभूमीवर आठ फेब्रुवारी रोजी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल हक्क परिषदेचं आयोजन केलंय यावेळी कामगारांना घरकुलांच्या अर्जाचं वाटप करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी परशुराम कांबळे कुमार कागले विजय कांबळे दीपक शिंदे अप्पासो कोठावळे उपस्थित होते